दिल्लीतील सत्तेसाठी सर्वात महत्त्वाचं राज्य समजलं जाणाऱ्या उत्तर प्रदेशात सात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे ही विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट समजली जाते मात्र या महत्त्वपूर्ण निवडणुकीपूर्वीच भाजपला गळती लागल्याचं चित्र आहे कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह पाच नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत तिकिटांच्या वाटपासंदर्भात चर्चा करत असताना उत्तर प्रदेशात भाजपला धक्का बसला या पक्षांतरामुळं भाजपला किती तोटा होणार आणि समाजवादी पक्षाला याचा काय लाभ होणार हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी रवींद्र देशमुख डिजिटल प्रभातमध्ये दे आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात श्रम आणि रोजगार मंत्री असलेले स्वामीप्रसाद मौर्य यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावरच राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित केलं मागील तेरा वर्षांपासून कुशीनगर जिल्ह्यातील राजकारणाचं केंद्रबिंदू म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जायचं त्यांच्यासोबत भाजपच्या आणखी चार आमदारांनी देखील भाजपला अलविदा केलं वारंवार पक्षांतर करण्यात प्रसिद्ध असलेल्या मौर्य यांना राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहते याचा अचूक अंदाज येतो असं बोललं जातं त्यामुळेच भाजप सोडल्यानंतर त्यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली मौर्य यांच्याबरोबर रोशनलाल वर्मा ब्रिजेश प्रजापती भगवती सागर आणि विनय शाक्य या चार आमदारांनी भाजपला रामराम ठोकला दोन हजार सोळामध्ये मायावतींना धुडकावून मौर्य यांनी भाजपमध्ये उडी मारत पडरोनातून तिसऱ्यांदा विजय मिळवला होता त्यानंतर त्यांचा योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात समावेशही झाला मात्र मायावती मुख्यमंत्री असताना मौर्य यांनी मंत्री म्हणून स्वतःच्या पद्धतीनं काम केलं होतं परंतु आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात काम करताना त्यांना स्वातंत्र्य मिळालं नाही त्याचबरोबर भाजपच्या काही नेत्यांशी त्यांचे सुरही जुळले नाही असं सूत्रांनी सांगितलं अर्थात भाजप सरकारमध्ये त्यांचा दबदबा होता कुशीनगरमध्ये त्यांचा शब्द ओलांडून कुणालाही पुढे जाता येत नव्हतं अधिकारी पोलीस प्रमुख सगळ्यांच्या बदल्या त्यांच्या मर्जीने व्हायच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही त्यांच्या मर्जीने पक्षाचे उमेदवार निश्चित करण्यात आले होते पडरोना मतदारसंघात भाजपमधूनही मौर्य यांना कुणीही प्रतिस्पर्धी नव्हतं शिवाय त्यांची उमेदवारी भाजपमधून कापली जाण्याची चर्चाही नव्हती तरी देखील त्यांनी हे पाऊल का उचललं याबाबत भाजप नेतृत्व अणभिघ्न आहे मात्र भाजपमध्ये आगामी निवडणुकीत नवीन प्रयोग करण्याची चर्चा आहे त्यामुळे मौर्य यांच्या समर्थक आमदारांना तिकीट मिळणार नाही अशी शक्यता निर्माण हो झाली होती अर्थात समर्थकांना तिकीट मिळालं नाही तर पक्षात आपली किंमत एक आमदार म्हणूनच राहील अशी चिंता मौर्य यांना होती असंही बोललं जातं स्वामी प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशातील दिग्गज नेते मानले जातात तब्बल पंधरा ते वीस विधानसभा मतदारसंघांवर त्यांची पकड आहे उत्तर प्रदेशात मौर्यांची संख्या पाच टक्के आहे मौर्यांची लोकसंख्या असलेल्या मतदारसंघात स्वामी प्रसाद मौर्य यांचा दबदबा आहे मौर्य यांच्या प्रवेशामुळे मौर्य समाजाची मतं आपल्याला मिळतील अशी आशा समाजवादी पक्षाला आहे मौर्य यांना पक्षात घेऊन सपा सोशल इंजिनिअरिंग करण्याच्या प्रयत्नात आहे याआधी बसपा प्रमुख मायावती असाच फॉर्म्युला वापरत होत्या भाजपला सत्तेत आणण्यासाठी मौर्य समाजाचे योगदान मोठं आहे शिवाय भाजपमध्ये केशवप्रसाद मौर्य यांचाही दबदबा आहेच आता केशवप्रसाद मौर्य अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे त्याचवेळी भाजपला काही प्रमाणात आपल्या रणनीतीत बदल करावा लागणार आहे दरम्यान मौर्य यांनी पक्ष सोडल्यावरच दोन हजार चौदामध्ये एका भाषणात देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे चौदा जानेवारी रोजी मौर्य समाजवादी पक्षात अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत त्यांच्या प्रवेशाचा समाजवादी पक्षाला लाभ होतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि डिजिटल प्रभातला फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद